रस्सम असं पकडून 200 रुपये अनलिमिटेड थाळी. इथं बटाट्याच्या किसची भाजी दिसते आहे ना, फ्लॉवर आहे, फ्लॉवरची ग्रेव्ही भाजी. त्याच्यानंतर हे आहे चवळीची भाजी, चवळी आहे बघू शकता तुम्ही अशी चवळी आहे. आणि हे आहे आमटी किंवा वरण, आमटी म्हणू शकतो आपण. आणि चपात्या पण एकदम मस्त भाजल्या आहेत, खरपूस तेल लावलेलं आहे. 2000 पेक्षा जास्त लोकांनी 4.2 पेखा जास्त रेट केलेलं आहे. एखाद्या रेस्टॉरंट 1949 पासून हे हॉटेल चालू आहे आणि सातत्य मेंटेन करणं म्हणजे इट्स अ बिग थिंग आहे की नाही. खरवस चला, खरवस ट्राय कर आणि फ्रेश आहे का ते सांग. तर मंडळी, मी अभिजित, मी पूनम, तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल पूनम अँड अभिजित वर. तर पूनम, आज काय सांगशील, आपण कुठे आलोय? मागच्या वेळेला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालंय की अजून तुम्हाला नवीन नवीन ठिकाणं दाखवू. हे ठिकाण तसं खूप जुनं आहे पण आमचं आवडीचं आहे अत्यंत, आणि खूप सात्विक आणि घरगुती सुंदर जेवण असं मिळतं. तर आपण आलेलो आहोत आशा डायनिंग हॉलला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा नवीन व्हिडिओ आहे. तर आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया. मंडळी, हा आहे आपला आत्ता रोड, तिथे बघा कॅफे पीटर आहे आणि इथून आत अशी सोसायटी, त्या सोसायटीच्या आत गेलं की आशा डायनिंग हॉल. जर का तुम्ही टू व्हीलरने येत असाल तर इथं टू व्हीलरसाठी पार्किंग आहे, आहे चांगली प्रमाणात जागा. फोर व्हीलरला नाही आहे पार्किंग. फोर व्हीलर येत असेल तर तुम्हाला आपटे रोडवरच लावायला लागेल. व्हॅले वगैरे इकडे काही नाहीये. इथे आपण आलेलो आहे, तुम्ही स्थापना बघू शकता. 15 ऑगस्ट 1949 एवढं जुनं हे डायनिंग हॉल आहे आणि मस्त असं बाहेर बघा हिरवळ आहे. तर वर वेटिंग वाटते, पटकन जाऊन बघतो किती गर्दी. दोन टोकन घ्यायचं आधी आपल्याला. चालेल चालेल, बस नक्की नक्की. आहे शनिवार आणि आजचा मेन्यू बघा, बटाटा भाजी, फ्लावर रस्सा, चवळी उसळ, तांबडा भोपळा, कोशिंबीर, आमटी, पांढरा भात, चपाती, दही पापड. किंमत आहे 200 रुपये, पार्सलसाठी 230. आणि स्वीट तुम्हाला हवे असतील तर स्वीटचे एक्स्ट्रा देऊन तुम्ही स्वीट तुमच्या आवडीचं घेऊ शकता. तर आहे आता आपला वेटिंग भरपूर आहे गर्दी असल्यामुळे. आपला नंबर आहे, आता 5-10 मिनिटांनी सांगतो म्हटले थांबू. आता आपण 5-10 मिनटं थांबल्यानंतर आपल्याला नंबर आलेला आहे, हे टोकन घ्यायला लागतात. 75 आणि काय 94. अच्छा 93 आणि हां, तर आपला 93 आणि 94 टोकन नंबर होता, म्हणजे एवढे कस्टमर आज गेलेत, एवढी गर्दी आज आहे. आणि अजूनही इथं आहेत, भरपूर लोकांचं जेवण चाललेलं आहे. एकदम सिंपल अशी सिटिंग अरेंजमेंट आहे, खूप जुनं आहे असं डायनिंग हॉल आहे. कमेंट करून सांगा तुमच्यापैकी कोण इथे येऊन गेले. तर बघा आपलं जे ताट आहे ते ऑलरेडी यांनी वाढूनच आणलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. 200 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण. मेनू तर तुम्ही मगाशी बघितलाच आहे, आमटी आहे आणि हे काय आहे, कोशिंबीर चटणी. अच्छा पम्पकिन रायता, म्हणजे आपल्या लाल भोपळ्याची कोशिंबीर आणि चटणी आहे. वा, तर हां या चपात्या आहेत, म्हणजे फुलके नाही आहेत, गरम गरम चपाती आहेत. मागचा व्हिडिओ होता आपला 190 मध्ये, तर हे 200 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी आहे. चला पाणी पिऊन सुरू करूयात जेवण करायला. तर एक्स्ट्रा 60 रुपये देऊन, म्हणजे 60 आणि 60 असे देऊन आपण एक्स्ट्रा स्वीट घेतलेलं आहे, कारण जेवल्यानंतर काहीतरी मिष्टान्न खाल्लं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही खरवस घेतलंय आणि आम्रखंड घेतलेला आहे. 60 रुपयाला एक असं 60 रुपये एक्स्ट्रा पैसे देऊन. आता आपण भाज्या बघूयात काय काय. इथं बटाट्याच्या किसची भाजी दिसते आहे ना, चमचा पण वाढलेला आहे काकांनी, थँक्यू काका. फ्लॉवर आहे, फ्लॉवरची ग्रेव्ही भाजी. त्याच्यानंतर हे आहे चवळीची भाजी, चवळी आहे बघू शकता तुम्ही अशी चवळी आहे. आणि हे आहे आमटी किंवा वरण, आमटी म्हणू शकतो आपण. आणि चपात्या पण एकदम मस्त भाजल्या आहेत, खरपूस तेल लावलेलं आहे त्याला. गरम 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 आहे आणि हा लोणचं पण आलेलं आहे. कशाचं लोणचं आहे? कैरीचं लोणचं आहे. छानच चटणी, कारळाची चटणी का, कारळाची चटणी. आणि मगाशी मी म्हटलो होतो मित्रांनो, 200 रुपयामध्ये अनलिमिटेड आहे, तर एक आयटम मिसिंग होता, तर हा आयटम आहे रस्सम. रस्सम असं पकडून 200 रुपये अनलिमिटेड थाळी. आणि पुन्हा घरगुती, हा घरगुती फोटो काढते.
चला आता जेवणाची पण वेळ झालेली आहे, म्हणजे किती साधारण 2:15 झालेले आहेत, तर चला आता आपण जेवण करूया, सुरू करूया आणि तुम्हाला सांगूया कशी आहे इथली चव. तर आशा डायनिंग हॉलची सर्व्हिस किती चांगली आहे. पूनम तूच सांग काय झालं आता. आम्ही आता व्हिडिओ काढत होतो त्यामुळे वेळ गेला ना, परत गरम चपाती दिली आम्हाला, गरम गरम चपाती आणि मऊ लुसलुशीत चपाती आहे. सो यांच्या सर्व्हिस साठी पण बिग थम्स अप. यस, आपण बघू शकतो म्हणजे लग्नात जसं असते बैठक किंवा टेबल खुर्च्या अशा पद्धतीची बैठक आहे. मला सांगायला आवडेल की या भाज्या म्हणजे अति तिखट नाही, कुठली भाजी तिखट नाही. तुम्ही अगदी लहान मुलांना जर घेऊन आलात तरी ते आनंदाने खातील अशा भाज्या आहेत. आणि प्रत्येक भाजीची अशी वेगळीच आहे, कारण जनरली थाळीमध्ये असं होतं ना की सेम मसाला वापरलेला असतो, असं इथे बिलकुल नाही आहे. तुम्ही बघू पण शकता, त्याचा कलरही पूर्ण वेगळा आहे. पूर्ण दोन्ही भाजीची चव वेगळी आहे, परत रस्सम पण मस्त आहे, आंबट गोड असा आहे. तर डेफिनेटली मला आवडली आहे. आणि पुन्हा मगाशी म्हणजे सांगायचं राहिलं की यात म्हणजे आशा डायनिंग हॉलला पण साधारण किती 4.2 आसपास रिव्ह्यू रेटिंग आहे आणि 2000 जास्त लोकांनी 4.2 जास्त रेट केलेलं आहे एखाद्या रेस्टॉरंटसाठी. आपण एवढे वर्ष म्हणजे हे किती 1949 पासून हे हॉटेल चालू आहे आणि सातत्य मेंटेन करणं म्हणजे इट्स अ बिग थिंग आहे की नाही. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे काकडी कोशिंबीर खाल्ली असेल, पण आपण जी खातोय म्हणजे लाल भोपळ्याची जी कोशिंबीर आहे एकदम नवीन आयटम आहे आमच्यासाठी, पहिल्यांदाच खाल्लंय आणि खूप छान आहे. म्हणजे टेस्टी आंबट गोड अशी आहे, मस्त टेस्ट आहे कोशिंबीरच्या मनाने म्हटलं तर खूप छान टेस्ट. हेल्दी पण आहे ना. आणि तर भाताची वाट बघत होतो, सुंदर वाफाळलेला पांढरा शुभ्र भात. हां थँक्यू. तुपाची वाट बघत होतो पण पुन्हा म्हटली की तूप नाही आहे. हां एवढे लाड नाही झालं, खूप लाड झाले. चला आता आपण रस्सम बरोबर भात खाऊ. तुम्ही म्हणताल चमच्याने काय घेतोय भात आणि हाताने खाल्ला पाहिजे आहे की नाही, ते पण करू आपण. पण पहिलं वाढून घेतो मी थोडं थोडं. कमेंट आहे का? नाही कमेंट नाही, पण चांगला असेल तर लोक कमेंट नाही करणार, पण काही वेगळं दिसलं तर. तर चला हाताने खातोय मी पण भात, हातानेच खावा आहे की नाही. कमेंटच्या गोष्टी चालल्याच आहेत, एपिक कमेंट मधले आणखीन एक कमेंट. तर एक कॉमेडी कमेंट म्हणण्या म्हणजे हा मी म्हणू शकतो. मला म्हटलं होतं की मित्रा तू डाव्या हाताने का खातो, डाव्या हाताने खाणं चांगलं नसतं. तर यार मी लेफ्टी आहे, मी काय असं उजव्या हाताने तर खाऊ नाही शकत, लहानपणापासूनच डावखोरा आहे मी, त्यामुळे मी डाव्या हातानेच खातो. समजून घ्या मित्रांनो, बऱ्यापैकी संपवण्याचा प्रयत्न केला आहे. दही खूपच आंबट होतं त्यामुळे घेतलं नाही. आता ही शेवटची जी वाटी आहे, थोडं उरलेलं चिंचगुळाची आमटी म्हणजे माझ्या आवडती, ते पण संपव. दोघांनी ताट संपवलेलं आहे, मी दही थोडं जास्त खाल्लं नाही, पुनवणी पण खाल्लं आहे. अरे वा शब्बास, चांगलं आहे. चला आता आपलं नेक्स्ट कोण आहे? करवस. चला करवस ट्राय कर आणि फ्रेश आहे का ते सांग. साखरच आहे. साखरेच आहे ना, चांगलं आहे. आता आम्रखंड पण ट्राय करतो मी, एकदम फ्रेश आम्रखंड आहे त्याच्या कन्सिस्टन्सी. हां थँक्यू पूनम. कन्सिस्टन्सी किती बघा, मस्त असते. आम्रखंडाची पण क्वांटिटी भरपूर होती, पण ॲक्च्युली जेवतानाच मध्ये मध्ये खायला पाहिजे होतं. आता काही जात नाही आहे तरी एवढं संपवण्याचा प्रयत्न केला, क्वांटिटी जबरदस्त आहे. जेवण करून आम्ही मस्त खाली आलो आणि संपलं, म्हणजे बिलचं एक्स्ट्रा जे स्वीट होतं त्याचं पण बिल पूनमने पे केलं. फूड ब्लॉगर आहे ना त्यामुळे करावंच लागतं. तर असा होता आमचा एक्सपिरियन्स, खूप छान होतं. म्हणजे तेलकट कमी, तेलकट आणि तिखट दोन्ही कमी आहे. तिखट तुम्ही खूप तिखट एक्सपेक्ट करत असाल तर तसं नाही. हां ज्येष्ठ नागरिक खूप होते त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार इथलं जेवण आहे. तर आम्हाला खूप आवडलं, म्हणजे लग्नात जसं चव असते कुठल्याही एखाद्या थाळीची किंवा मेनूची, तशा प्रकारची इथली आशा डायनिंग हॉल आहे. स्वस्त आणि मस्त असं म्हणू शकतो, खूप सुंदर आहे, स्वस्त आणि मस्त पूनम म्हटल्याप्रमाणे. त्यासाठी टायटल तेच द्यायला लागणार आहे. तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा.